कोल्हापूर जिल्ह्याचा अनलॉकमध्ये चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आल्यामुळं सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकानं सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश आहे पण कोल्हापूर शहरात काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकानंही सुरू ठेवली जातात महापालिकेनं आज मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्समध्ये कारवाई करून नऊ मोबाईल दुकानं सील केली तर भवानी चेंबर्समधील एका दुकानावर कारवाई करून सतरा हजार रुपयांचा दंड वसूल केला अनलॉक मध्ये कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेची दुकानं सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यात थे येणार आहेत इतर सर्व व्यवहार मात्र बंदच राहणार आहेत मात्र कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी अत्यावश्यक सेवेतील दुकानांव्यतिरिक्त इतर व्यवसायाची दुकानंही सुरू ठेवली जात असल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे शहरातील गर्दीत विनाकारण भर पडतेय मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स मध्ये मोबाईल ऍक्सेसरीजची दुकानं आज सकाळी साडे अकराच्या सुमारास करायला सुरू होती त्या ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती महापालिकेचा भरारी पथक परवाना विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणी धाड टाकून दुकानं बंद केली तसंच विनापरवाना दुकानं सुरू ठेवल्याबद्दल नऊ मोबाईलची दुकानं सील केली त्याचबरोबर भवानी चेंबर्स मध्ये सुरू असलेल्या एका दुकानावर कारवाई करून सतरा हजार रुपयांचा दंड वसूल केला ही कारवाई परवाना अधीक्षक राम काटकर अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पोवार भरारी पथक प्रमुख सुनील जाधव प्रदीप जाधव रवी कांबळे संतोष शिणगारे बाळासाहेब जाधव हो, पोलीस कर्मचारी शकील पठाण यांनी केली